बिंदास। प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासघात केला आहे असं मत शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी ब्रिगेडचा विरोध नसून विरोध हा एमआयएमला केला आहे। आम्हाला समविचारी पक्षाशी युती करायची आहे, जातीवादी पक्षाशी नव्हे। वंचित बहुजन आघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला प्रवेश देऊन संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केला आहे। ते वाशिम येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। भानुसे पुढे म्हणाले की केंद्र शासनाने इतिहास द्रोही बाबा पुरंदरेला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला। या पुरस्कारामध्ये सरकारचा देशात दंगली पेटवण्याचे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप शिवानंद भानुसे यांनी केला। बाबा पुरंदरे यांनी महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांची बदनामी केली होती, तरी सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता। आता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाने बाबा पुरंदरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करून तमाम शिवप्रेमीच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे। आरएसएस सरकारचे दंगल पेटवण्याचे षडयंत्र संभाजी ब्रिगेड ओळखले आहेत, म्हणून संभाजी ब्रिगेड त्याचे उत्सुक प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा यांनी यावेळी दिला। पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड समविचारी पक्षाशी युती करणार आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते की मराठा आरक्षण फसवे आहे, तर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय बंधुता समाव क्षमता प्रस्थापित होणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, कार्याध्यक्ष गणेश भोयर, राजू कोंगे, गोपाल देशमुख, राहुल बलखंडे, श्रीराम कालापाड, गोपाळ कवर, श्रीकांत ठाकरे, माणिकराव पावडे, ज्ञानेश्वर बेद्र आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी विनोद तायडे, वाशिम।